मला सरकारवर टीका करायची जरी नसली तरी शेतकऱ्याच्या भरोशावर आम्ही इकडे आलो आहे। या मतदार संघामध्ये मी निवडून येतो त्या मतदार संघामध्ये 100% शेतकरी आहे। आणि शेतकरी राजा राजा म्हणून जर तुम्ही त्याला हिनवत असाल आणि पैशाची तरतूद म्हणून जर तुम्ही सिंचनावर बाकी प्रकल्प सोडा आपण पण तुम्हाला सिंचनावर पैसे दिल्याशिवाय पुढे आपल्या या सरकारची प्रगती नाही। छोटा मोठा उद्योग बुडायला लागला 400 लोकांचा कारखाना डुबायला लागला तो तुम्ही 1000 कोटी रुपये देता 200 कोटी रुपये देता 400 कोटी रुपये देता जिथे 400 मजूर आहे। अरे इथं 52% रोजगार देणारा शेतकरी आहे त्याला काय देता तुम्ही? त्याचा वाटा किती आहे? दुकाने तुम्ही उघडायची, सेल टॅक्स टॅक्स तुम्ही घ्यायचा, त्याच्यावर सरकार चालवायचं आणि शेतकरी दारू पीत होता म्हणून त्याला मदत केली जाणार नाही हा नियम टाकायचा तो शिथिल केला सरकारने, आभारी आहे। आता आपण डिक्लेअर केलं की दुल्ला जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य दुष्काळी असल्यामुळे शेतकऱ्याकडे जप्ती वाजवली जाणार नाही, आपलं चॅलेंज आहे। काल सुद्धा सोसायट्यांची वसुली सुरू होती, काल सुद्धा बँकेची वसुली सुरू आहे, या ठिकाणी एमएसईबीचं कटिंग चालू आहे। अरे मंत्री बोलला, मुख्यमंत्री बोला, राजा बोले, दलाले असं चाललं पाहिजे।